नागपुर के शांतिनगर परिसर में कल रात एक हिट एंड रन का मामला सामने आया है, जिसमें एक व्यक्ति गंभीर रूप से घायल हो गया। घटना तब हुई जब कार चालक शांतिनगर घाट से कालापेट जा रहा था। उसी समय राजेश इरपाचे और शुभम इंकोले, जो अपनी दोपहिया वाहन पर सवार थे, वह मुदलियार चौक से महाप्रसाद खाकर घाट की ओर से कालापेट जा रहे थे, तभी टर्निंग पर यह हादसा हुआ है। शांतिनगर घाट के पास उनकी बाइक को कार ने जोरदार टक्कर मार दी, जिससे दोनों युवक सड़क पर गिर गए। इस हादसे में एक व्यक्ति गंभीर रूप से घायल हो गया, जबकि दूसरा भी चोटिल है। घटना के बाद कार चालक मोहम्मद अशफाक शेख मौके से फरार हो गया। घायल दोनों युवक बार में वेटर का काम करते हैं। पुलिस ने मामला दर्ज कर फरार चालक की तलाश शुरू कर दी है। फिलहाल घायलों का इलाज जारी है और पुलिस द्वारा घटनास्थल की जांच की जा रही है। मामले में आगे की जांच जारी है। अगदी बरोबर आहे। काल रात्री म्हणजे आज सकाळची गोष्ट आहे। मुदलियार चौकामध्ये एक जेवणाचा कार्यक्रम होता देवीच्या निमित्ताने, आणि त्या ठिकाणी शुभम आणि त्याचा एक मित्र असे दोघे जण कळमण्यावरून या ठिकाणी मित्राच्या आग्रह आमंत्रणावरून जेवण करण्याकरता आले होते, आणि रात्री 1:30 सुमारास जेवण करून हे टू व्हीलरनी त्यांच्या परत जाते वेळी शांतीनगर घाट चौकातून वळण घेते वेळेस एक इको स्पोर्ट कार जी आहे ती इक्वारीकडून कावडा पेठ ब्रिजवर सडक होती, तर त्या दरम्यान त्यांचा अपघात झालेला आहे। त्या अपघातामध्ये दुचाकी स्वार जी आहे त्यांना दुखापत झालेली आहे, त्यावरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे, त्याचा तपास आता सुरू आहे। आणि यापैकी जे जखमी आहे टू व्हीलर चालक, त्यापैकी एक गंभीर जखमी आहे आणि दुसरा किरकोळ आहे, त्यांचे उपचार व्यवस्थेत सुरू आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।